नमस्कार मित्रांनो, आजची या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण सर्व आले, मी स्वागत करतो. आणि मागील काही दिवसापासून जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत काही घडामोडी जे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे त्या विषयावर थोडं अधिक माहिती आणि बऱ्याच काही जे काही संभ्रम निर्माण करण्यात आलेले आहे, काही चुकीच्या माहिती सुद्धा पसरवण. लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही. लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी येत आहे आणि खरी परिस्थिती काय आहे नेमकी ही सुद्धा लोकांपर्यंत जावी या अर्थानं आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा, म्हणजे कोणी काही वेगळ्या अर्थानं काही सांगत असतील, जे काही माहीत देत असतील, ते पण तुमच्यापर्यंत सुद्धा व्यवस्थित हे मांडण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत. आता बऱ्याच गोष्टी बोलणं झालेलं आहे म्हणून त्या बॅकग्राऊंड म्हणजे आता काय झालं 2 तारखेला की वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी परत परत रिपीट करण्याची गरज नाही. सर्वप्रथम सुरुवात अशी करतो की 30 तारखेला 30 जून 2023 या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक उपस्थित होते. ही बैठक देवगिरीला झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप सारे आमदार इथे उपस्थित होते, दोन्ही सदनाचेही होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांश पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते आणि त्या 30 तारखेच्या बैठकीमध्ये सर्वांनी सर्वानुमते श्री अजित अनंतराव पवार यांना आपला नेता म्हणून इथे निवडला आणि त्यामुळे अजित अनंतराव पवार यांनी 2-3 प्रक्रिया ते नंतर केली. पहिली गोष्ट हे की महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना पत्राद्वारे सूचित केलं, नाही पहिली प्रक्रिया ही होती की त्यांनी प्रफुल्ल पटेल म्हणजे मी, मला नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट म्हणून त्यांनी नियुक्त केलं आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांना श्री अजित अनंतराव पवार आमचे विधिमंडळाचे नेते आहे असा माझ्याद्वारे मी त्यांना सूचित केलं. तसेच आम्ही पक्ष म्हणून श्री अनिल भाईदास पाटील यांना
प्रथम व्हीप म्हणून माझ्या सहीद्वारे त्यांना नियुक्त केला. कंटिन्यू पण केलं पण परत त्यांना अपॉइंट केलं. सायमल्टेनियसली आम्ही विधान परिषदेचे सभापती आम्ही कळवलं की श्री अमोल मिटकरी हे आमचे विधान परिषदेचे प्रतोद व्हीप म्हणून आम्ही त्यांना नियुक्त करत आहोत. आणि महत्वाची बाब ही आहे की आम्ही त्याच दिवशी 30 तारखेला बहुतांश म्हणजे 40 सगळं प्लस प्लसच आहे हा, आम्ही त्याच दिवशी आमदारांच्या ऍफिडेव्हिट आणि अनेक मान्यवरांच्या ऍफिडेव्हिटसह इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ला दिल्लीमध्ये आमचा अर्ज पिटिशन अजित पवारांच्या नावाचा तिथे आम्ही दाखल केला आहे. म्हणजे 30 तारखेपासून हा विषय जो आज आपण चर्चा करत आहोत ते इलेक्शन कमिशन आणि स्पीकर या दोघांच्या दारावर हा विषय आता पोहोचलेला आहे. आता महत्वाच्या आणखीन मला हे म्हणायचं आहे की आम्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत आणि म्हणून ऑटोमॅटिकली पक्ष आहो म्हणून सिंबल आणि बाकीच्या जे काही बाकीचे विषय असतात ते आम्हाला हे मिळालं पाहिजे असं आम्ही इलेक्शन कमिशनकडे ही मागणी केलेली आहे. कृपया करून आपला सर्वांना मी कळवू इच्छितो की हे स्प्लिट नाही, हे कुठे वेगळा काही त्याला कारवाई जे काही नावाने तुम्ही जर समजलं तर असं नाही. हा सरळ सरळ पक्षाची मेजॉरिटी ही अजित पवारच्या मागे उभी आहे लेजिस्लेटिव्ह ऑर्गनायझेशनल आणि बाकीच्या सामान्य जे काही सभासद असतात त्या सगळ्यांची मेजॉरिटीनं अजित पवारला बॅकिंग आहे असं आम्ही इलेक्शन कमिशनकडे आम्ही पिटिशनद्वारे हे 30 तारखेला आम्ही दाखल केलं आहे. मी तुम्हाला हे सगळ्या विषयी सांगत असताना की मी स्पष्ट करू इच्छितो की काल एक दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक झाली. मी त्याला दुसरं काही नाव देणार नाही. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत बैठक नव्हती, त्याच्या मी कारण आपल्याला खुलासावर थोडाफार तरी म्हणजे फॉर युअर अंडरस्टँडिंग मला सांगणं गरजेचं वाटते. आमच्या एक पक्षाचं बंधारण आहे, त्या बंधारणच्या आणि त्याच्या अंतर्गत जे आमच्या संविधान जे पक्षाचा असतो त्याचे रूल्स आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आमच्याकडे एक डॉक्युमेंट सगळ्यांच्यासाठी आहे, म्हणजे ते इलेक्शन कमिशनमध्ये फाईल केला गेलेला डॉक्युमेंट असतो. कुठलाही पक्ष रजिस्टर्ड झाल्यानंतर त्याच्या कॉन्स्टिट्यूशन आणि रूल्स हे आम्हाला तयार करावं लागते.
आणि या कॉन्स्टिट्यूशनच्याच आधारावर सगळी प्रक्रिया, म्हणजे कोण टॉप पासून खालपर्यंत, म्हणजे पिरामिड स्ट्रक्चर ज्याला म्हणतोय, खाली फाउंडेशन आणि वर 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 करत आम्ही शिखरपर्यंत पोचतो. हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये फार स्पष्ट हे दिलेलं गेलं आहे की पक्षाची निवडणूक हे ब्लॉक पासून शिखरपर्यंत ते करणं आवश्यक आहे. अपॉइंटमेंट नाही चालत त्याच्यात. हे कॉन्स्टिट्यूशन आमचं आहे बंधारण, ते तुम्हाला वेबसाईटवरही मिळू शकते. म्हणजे इलेक्शन कमिशनमध्ये सगळ्या पक्षाचे सगळे डॉक्युमेंट वेबसाईटवर असतात ECIच्या. आणि यामध्ये जे मी म्हणतोय की नेमणुकीचा अधिकारच नाही आहे, मग खालच्या फाउंडेशन जर कोसळलं की नाही तर सॉरी, तर वरचा सगळं स्ट्रक्चरच फॉल्टी आहे आणि कोसळू शकते आणि कोसळलं. म्हणजे आता ब्लॉक पासून तालुका, जिल्हा, राज्य आणि राज्य अनेक राज्यापासून वर. तर मी तुम्हाला फक्त एक माहितीसाठी सांगतो की आमच्या एक सप्टेंबर 2022 मध्ये एक नॅशनल कन्व्हेन्शन झाला. आता नॅशनल कन्व्हेन्शन केव्हा होते, जेव्हा प्रत्येक राज्याची निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होते नंतरच नॅशनल कन्व्हेन्शन होऊ शकते. कारण नॅशनल कन्व्हेन्शनला जाणारा व्यक्ती पहिला इथून निवडून गेला पाहिजे ना. जो राज्याचे इलेक्शन होईल तर ते डेलिगेट, समजा मी गोंदिया जिल्ह्याचा आहे तो गोंदिया जिल्ह्याचा डेलिगेट मुंबईला येईल, तेव्हा मुंबईचे इलेक्शन होईल. आणि मुंबईचे इलेक्शन झाल्यानंतर ते डेलिगेट इलेक्ट करतील आणि वर पाठवतील. आता हे टेक्निकल गोष्ट आहे पण हे महत्त्वाची आहे. शेवटी कॉन्स्टिट्यूशन आणि जे आमचे रूल्स आहे त्याप्रमाणे हे स्ट्रक्चर यामध्ये स्पष्टपणे दिलं आहे. आणि म्हणून काल जी बैठक झाली आणि त्याच्या अगोदर जे 2022 सप्टेंबर 2022 अधिवेशन, आता 2022 अधिवेशन झालं तरी हे खुला अधिवेशन होता. नेमके कोण डेलिगेट, महाराष्ट्राची अजूनही तुम्हाला सगळ्यांना इथे माहिती तुम्ही घेऊ शकतात, कारण मुंबईतच तुम्हाला ही माहिती मिळणार आहे की अजून आमच्या राज्याची निवडणुकीची प्रक्रिया अजून सुरूच आहे. अजून 2-3-4 जिल्ह्यामध्ये प्रोसेस चालू आहे, तो महाराष्ट्राचीच इलेक्शन झाली नाही. कुठल्याही राज्यामध्ये हे तर इथे तर थोडाफार महाराष्ट्रामध्ये तर काही जिल्ह्यामध्ये काही सभासद नोंदणी हे वगैरे वगैरे आमच्याकडून पुस्तकं जातात, पुस्तकं येत सुद्धा नाही. आता आम्ही अनेक वर्ष काम करत असताना आम्हाला सगळ्यांना, म्हणजे जितके या मंचकावर बसलेले आहेत सगळ्यांना माहीत आहे, समीक्षा बैठका व्हायची पण अजून आमची प्रक्रिया कुठेही पोचलेली नाही. आणि बाकीचे तर आता मी राष्ट्रीय पातळीवर एवढा वर्ष संघटनेचाच मी पदाधिकारी असल्यामुळे सगळ्या राज्यांची सप्टेंबर 2022 मध्ये माझ्या स्वाक्षरी ते सगळे मी राज्यांचे प्रमुख निवडले आहे. निवडले की म्हणजे ॲडहॉक, म्हणजे तुम्ही अमुक या राज्याच्या, तुम्ही त्या राज्याच्या, त्याच्या अधिकृत जर आमच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे म्हटलं तर अजिबात नाही. म्हणजे दे आर ऑल अपॉइंटेड प्रेसिडेंट्स ऑफ स्टेट्स, दे आर ऑल अपॉइंटेड, देर इज नो इलेक्शन. कारण इथेच इलेक्शन व्हायचं आहे. मी तर अनेक वर्षापासून पाहतो की आमच्याकडे इलेक्शन झालेलंच नाही आहे. आता ठीक आहे, कुठलाही म्हणजे काही विषय असा इलेक्शन कमिशन समोर आला नाही, म्हणून एक 2003 मध्ये आमच्याच एक इलेक्शन कमिशन पुढे प्रसंग आला होता, PA संगमावरती शरद पवार 2003 साली. ते पण डाउनलोड करू शकतात, ते ECIच्या वेबसाईटवर आहे. आणि मग त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथूनही कळेल.
थोडक्यात म्हणायचे आहे की आमच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कम्प्लिटली फ्लॉड आहे. अजिबात आमच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरचा ढाचा जे आहे ते स्क्रुटिनी विथ स्टँडर्ड्स करत नाही. आता अशा पार्श्वभूमीमध्ये कोण आता महाराष्ट्राचा जसा अध्यक्ष आहे समजा नॉमिनेटेड आहे, बट नॉमिनेटेड अगेन बाय हुम? नॉमिनेटेड बाय एव्हरीबडी हु इज स्ट्रक्चरली फ्लॉड ऑल द वे. माझ्या सिग्नेचरने गेलं आहे, पण माझ्या सिग्नेचरने ज्यांनी गेलं असेल माझ्या जर स्ट्रक्चर तेव्हा फ्लॉड असेल, बिकॉज एव्हरीबडी इज अपॉइंटेड बाय समबडी ऑर समबडी, बट द होल स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन हॅज लॅकुना अँड ड्रॉबॅक. देअरफॉर इलेक्शन कमिशन मध्ये अनेक अनेक असे प्रसंग आलेले आहे. आमच्या पक्षाच्या एक जुना काळातला एक विषय त्याशिवाय अनेक वेळा अनेक असे प्रसंग आहेत जेव्हा इलेक्शन कमिशननी वेगवेगळ्या पक्षाच्या अशा परिस्थितीमध्ये निकाल दिले गेले. आता महत्त्वाचे हे आहे की सुप्रीम कोर्टच्या आता आपला महाराष्ट्राचाच एवढा मोठा निकाल आता काही दिवसा अगोदरच लागलेला आहे. 5 जजेसची कॉन्स्टिट्यूशन बेंच खंडपीठ 5 जजेसची त्यांनी जर आपलाच महाराष्ट्राचा आत्ताच मागच्या वर्षाचा जे काही प्रकरण होता त्याच्या अनुषंगानं त्यांनी एक निकाल दिला आहे. आणि त्या निकालामध्ये कोर्टानी जे सांगितलेलं आहे त्याचं जास्त मी नाही वाचत कारण ते पण जजमेंट तुम्ही सगळ्या लोकांनी खूप सारा अभ्यास केला असेल. पॉलिटिकल पार्टी म्हणजे त्याच्या जजमेंट मधला एक काही 2-4 लाईनच कोट करतो. पॉलिटिकल पार्टी अँड लेजिस्लेचर पार्टी कॅनॉट बी कॉन्फ्लेटेड म्हणजे मिक्सअप नाही गोष्ट. द कंटेन्शन ऑफ द रिस्पॉन्डन्स दॅट पॉलिटिकल पार्टी and legislature party is inextricably intertwined is erroneous. म्हणजे दोन्ही एकमेकांशी जुळलेले आहे हे म्हणणं चुकीचं राहील. पॉलिटिकल अँड लेजिस्लेचर पार्टी आणि त्याचे कारण त्यांनी दिले. पार्लमेंट इन इट्स कॉन्स्टिट्युएंट कॅपॅसिटी वॉज कॉन्शियस ऑफ द नेसेसिटी ऑफ नॉट अलाउविंग अँटी डिफेक्शन लॉज टू स्टाइफल इंट्रा पार्टी डिसेंट and the freedom of expression of legislators. म्हणजे तुमच्या पक्षा अंतर्गत काही विषय आले तर तुम्ही म्हणजे आमदारांचा किंवा जनप्रतिनिधीचा पक्षाच्या आदेशाप्रमाणे त्यांना म्हणजे बोलता येत नाही, काही कृती त्यांना करता येत नाही असा होऊ शकत नाही ही सुप्रीम कोर्टने एक पॉइंट सांगितलेला आहे. इट वॉज विथ दिस ऑब्जेक्टिव्ह that defenses of merger and split which was later omitted were introduced. म्हणजे कुठल्या आम्हाला कुठल्या पक्षामध्ये मर्ज करायचं असेल, कुठला आम्हाला तुकडा करून आम्हाला कुठल्या पक्षामध्ये जायचं असेल किंवा वेगळा आम्हाला काही कृती करायची असेल तो पार्ट कम्प्लिटली वेगळा आहे. पण इंट्रा पार्टी विदिन पार्टी काही डिफरन्सेस असेल किंवा काही व्ह्यू असेल किंवा मेजॉरिटी काचा काही व्ह्यू असेल ते कुठे यामध्ये या सुप्रीम कोर्टच्या लेटेस्ट जजमेंट प्रमाणे थांबवता येत नाही. द 10th शेड्यूल कन्फर्स लेजिटिमसी टू द ऍक्शन्स ऑफ लेजिस्लेटर्स विच वुड अदरवाइज लीड टू डिस्क्वालिफिकेशन इफ अ सबस्टॅन्शियल नंबर ऑफ लेजिस्लेटर्स 2/3 इन द केस ऑफ मर्जर and 1/3 in the case of erstwhile provision of a split in disagree with the political party. म्हणजे इथे काय आहे म्हणजे स्प्लिट मर्जर त्याच्यासाठी तुम्ही 10 शेड्यूलचा वापर तुम्ही केला ते यार्डस्टिकचा यूज केला तर ते समजू शकतो. पण सुप्रीम कोर्टने व्हेरी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की कुठेही
तुम्हाला इंट्रा पार्टी मध्ये जे काही तुम्हाला डिफरन्सेस किंवा त्याच्याबद्दल काय तुम्हाला संशोधन निकाल काय जे काय वगैरे वगैरे तुम्हाला करायचे असेल ते तुम्हाला कुठली हरकत नाही. सो म्हणून द 10 शेड्यूल रेकॉग्नायझेस द इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स ऑफ द लेजिस्लेटर पार्टी टू द लिमिटेड एक्सटेंट ऑफ प्रेझेंटिंग अ डिफेन्स टू द ऍक्शन्स ऑफ द लेजिस्लेटर्स विच वुड अदरवाइज हॅव अमाउंटेड टू डिफेक्शन. म्हणजे थोडक्यात म्हणजे बऱ्याच हे असतात म्हणजे अनेक आय कॅन रीड कीप रिडिंग पण अगेन ॲज आय सेड दिस इंटायर जजमेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट इन द रिसेंट मॅटर ऑफ द एकनाथ शिंदे फॅक्शन बिईंग रेकग्नाइज्ड ॲज द शिवसेना विथ द बो अँड एरो सिम्बल दिस इज द जजमेंट द सेम जजमेंट ऑन द बेसिस ऑफ विच. आणि अगेन महत्वाची गोष्ट ही आहे सुप्रीम कोर्टाने आणि तुम्ही सगळ्या लोकांना आता म्हणजे खूप आमच्या अगोदर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रीफिंग मागच्या जे काही काळात तुम्हाला झालं असेल हु विल डिटर्मिन दी पॉलिटिकल पार्टी दॅट इज ओनली इन दी डोमेन ऑफ द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि हु विल डिटर्मिन actions of the legislators is the domain of the speaker of the assembly. हे दोन संस्था कारण स्पीकर पण संस्था आहे इलेक्शन कमिशन पण संस्था आहे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे. इट कॅनॉट बी सेड दॅट द स्पीकर्स ऍक्शन ऑर द इलेक्शन कमिशन्स ऍक्शन्स आर नॉट दे हॅव ऑलवेज बीन अपेल्ड बाय द सुप्रीम कोर्ट बिकॉज सुप्रीम कोर्ट कॅनॉट गो इन टू द existence of a political party and the numbers or whatever the other things and how the political party stands recognized who will lead the political party vagere vagere he sagya vishayavar mahatvacha nirnay ekach samstha gheu shakte te ahe election commission of india and manun election commission of india kade shri ajit pawar yani 30 tarikhela हे पिटिशन नुसता कागद नाही आहे ते पिटिशन आहे ते पिटिशन दाखल केली आहे के व्हॉट एव्हर ऍक्शन ही हॅज टेकन अँड द पीपल हु आर विथ हिम शुड बी रेकग्नाइज ॲज द पॉलिटिकल पार्टी अँड दॅट इज द एसन्स म्हणजे हा त्याचा मूळ हा बेसिस आहे ज्याच्यावर हे सगळे ॲक्शन्स घेतले गेले आहे. आता तुम्ही लोक अनेक वेळा म्हणजे विचारतात कालच्या आता मीटिंगच्या म्हणून मी त्याच्या रिकॉर्ड करण्याची गरज नाही आहे पण जे कालची मीटिंग होती आम्ही प्रेस रिलीज केली होती आपण काही लोकांनी ते विषय समजून घेतला काही लोकांचा लक्षात आला नसेल म्हणून आजच्या आम्हाला हे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश होता की जे काही कालची मीटिंग आणि सबसिक्वेंट ऍक्शन अजून मला दोन चार गोष्ट बोलायची आहे म्हणून ते पूर्ण होऊ द्या नंतर आय विल आन्सर सम क्वेश्चन्स. पण आम्हाला एकच म्हणायचं आहे की डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आता जयंत पाटील हॅज फाईल डिस्क्वालिफिकेशन पिटिशन against Ajit Pawar and 9 others or 8 others. The pahili gosht to Jayant Patilach amche adhyaksha ahe ka? He is not as per our constitution. And if he is not adhyaksha as per our constitution, ek kon nakki manje ka, on what basis can he say that I have disqualified so and so? I mean, or take action against so-and-so on the basis of 10 schedule. तसंच त्यांची पिटिशन तशीच आहे आणि दिल्ली पण तशीच आहे म्हणून आमच्या म्हणणं सरळ सरळ आहे की हे बसतच नाही कुठल्याही यार्डस्टिकमध्ये कुठलाही तुम्ही याच्या कायद्याच्या तपशील कराल तर हा कुठेही बसत नाही की हे एकही लेजिस्लेटरला डिस्क्वालिफिकेशन प्रोसेस लागू होत आहे. एक मिनिट मला पूर्ण तर करू द्या मला नंतर आमच्या फ्लो जे आहे तुम्हाला जे काही सांगायचं आहे
तुम्ही विचारू शकता ना, तर आम्ही नक्कीच जे काही टू द बेस्ट ऑफ आवर एबिलिटी आम्ही उत्तर देऊ तुम्हाला. दुसऱ्या महत्वाचं हे आहे की जे काही जर माझ्या अपॉइंटमेंट जर फ्लॉड आहे तर माझा अधिकारच मला फ्लो होतच नाही ना. मला अधिकार तो माझ्याकडे बाय लॉ आणि बाय कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे. दॅट इज वाय आमच्या स्ट्रक्चर जे आहे, ज्या ढाचा आहे, ते चुकीचं आहे. आता आमच्या मी तुम्हाला अख्खा देशातली आमची कितीतरी, कारण एवढ्या वर्ष तुम्ही सगळ्यांना माहित आहे, मीच पाहत आलो ना, एकही राज्यामध्ये किती राज्य आहे, एक अध्यक्ष आहे, अध्यक्षाचा पत्ता आमच्याकडे आहे, फोन नंबर आहे, त्याच्या पलीकडे कोण त्याची कार्यकारिणी, कोण त्याच्या मागे तुझे माणसं आहे की नाही, काही अध्यक्ष आमच्या रेकॉर्डवर आहे जे अध्यक्षही राहिले नाही, काही सोडून पण गेले असेही अध्यक्ष आमच्या अजून रजिस्टर मध्ये नाव चालले पण आहेत, पक्षातच मोडत नाही, ते दुसऱ्या पक्षात कोणी काम. म्हणजे असा काही गोष्टी असे पण आहे. म्हणजे अख्खा जर आमच्या स्ट्रक्चर त्याप्रमाणे जर आम्ही करायला गेलो आणि ह्या आमच्या म्हणजे शेवटी आपण काय म्हणतो कुठल्याही गोष्टीत, जे आमच्या कॉन्स्टिट्यूशन आहे ते फायनल आहे आणि कॉन्स्टिट्यूशन प्रमाणेच आम्हाला काम करायचं आहे. तो कालची मीटिंग पण जे झाली त्यातला एकही, पहिली तर मीटिंगचाच अधिकार नाही आहे आणि मीटिंगच्या नंतर जे काही निर्णय घेतले गेले त्याच्या अजिबात म्हणजे काही कोणावर लागू होत नाही. आता मला आता ठीक आहे, तुम्ही अमुकांना काढून टाकला, तमुकांना काढून टाकला, कोणी कोणाला काढू शकत नाही. हे डिसिशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांना पहिला घ्यावा लागेल आणि त्याच्या नंतरच स्पीकरच्या दारावर जाईल आणि स्पीकरला त्या अनुषंगानं बाकीचे जे काही आता मागच्या जे काही इश्यूज होते त्याप्रमाणेच त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. तोपर्यंत नथिंग इज ऍप्लिकेबल ॲज फार एज एनी ऍक्शन जे काही कोणाला एक्सपेल केलं आणि अमुक केलं आणि तमुक केलं काही अर्थ नाही. सगळे आम्ही जे आहो ते अधिकृत आहो, आमच्या पिटिशन प्रमाणे आम्ही मेजॉरिटी मध्ये आहो आणि त्याप्रमाणे जे काही ऍक्शन आम्ही घेत आहो ते आमच्या बंधारणमध्ये आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या जे काही निकष आहेत त्यामध्ये आम्ही बसतो आणि त्यामुळे उलट जे ऍक्शन घेतले गेले आहे ते अवैध आहे आणि आम्ही जे काही आज आणि उद्या काम करू ठीक आहे. आम्हाला लेजिटिमसी इलेक्शन कमिशनच्या जे काही निकाल येईल ते आम्ही काही सांगू शकत नाही उद्या काय आहे, पण आम्ही पण अभ्यास केला आहे, आम्ही पण सगळ्या म्हणजे कागदाची तपशील केली आहे, आमच्याकडे जे काही माहिती पूर्णपणे माहिती आहे त्याप्रमाणे अजिबात आम्हाला कुठल्याही बाबतीत आम्ही तांत्रिक किंवा कायद्याच्या बाबतीत आम्ही काही चुकीचा आम्ही मार्गाने गेलो आहो किंवा आमच्या ऍक्शन कुठलाही आमच्या त्याच्यामुळे परिणाम आमच्यावर होईल, आमच्या पक्षावर होईल किंवा आमच्या आमदारांच्या कि बाकीच्या जे काही आमच्या लोक आहेत त्यांच्यावर कुठलाही कारवाई करण्याच्या आजच्या क्षणी कुठलाही प्रसंग आणि प्रयत्न म्हणजे ते खरा ठरणार नाही. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.